बारामतीमध्ये नणंद भावजा यांच्यात लोकसभेची लढाई होण्याची दाट शक्यता आहे, कारण निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत, तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सुद्धा भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा जरी झाली नसली तरी बारामती लोकसभा मतदारसंघात एक प्रकारे प्रचाराला सुरुवात झाली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. एकीकडे खासदार सुप्रिया सुळेंनी बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींचा धडाका लावलाय, तर दुसरीकडे त्यांची भावजे सुनेत्रा पवारही या मतदारसंघात सक्रिय झाल्यात. शुक्रवारी सुनेत्रा पवारांच्या हस्ते बारामती शहरातील MIDC परिसरात रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं, तसंच अखिल भारतीय लोहार समाजाकडून आयोजित श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाला प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांनी हजेरी लावली. यावेळी सुनेत्रा पवारांनी सूचक विधान केलं. सकाळी 6 बारामतीची लोक म्हटलं की लगेच ते प्रत्येक काम त्यांचं कसं पार पडेल, त्यांची अडचण कशी दूर होईल हाच प्रयत्न करत असतात. त्यामुळे बारामतीकरांनी सुद्धा गेले अनेक वर्ष जे दादांवरती भरभरून प्रेम केलेलं आहे त्याची जाणीव त्यांना नक्कीच आहे. सुनेत्रा पवार यांची बारामतीतील सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी बरंच काही सांगून जातीये. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडलीये, तसंच सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार उभा करणार असल्याचं अजित पवारांनी यापूर्वी जाहीर केलंय. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे गेल्या काही महिन्यांपासून बारामतीत तळ ठोकून आहेत. शुक्रवारी सुप्रिया सुळेंनी बारामती शहरातील साफसफाईच्या कामांचा आढावा घेतला. माझी लढाई वैयक्तिक कोणाशीही नाही, माझी राजकीय लढाई आहे आणि वैचारिक लढाई आहे. आणि म्हणून मी सांगते, माझ्या विरोधात जो कोणी उभा राहील, माझी त्या व्यक्तीबरोबर ते म्हणतील ती वेळ, ती म्हणतील ती जागा, ते म्हणतील ती जागा, ती वेळ, तो विषय वर मी कधीही कुठल्याही पब्लिक प्लॅटफॉर्मवर चर्चा करायला तयार. बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी निश्चित मानली जाते. गेल्या काही दिवसांपासून बारामतीत प्रचार रथाच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांचा प्रचार केला जातोय, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नणंद भावजयामध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. तसेच शरद पवार आणि अजित पवार या काका पुतळ्यांसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे, पण बारामतीकर निवडणुकीत कुणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.